कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने शहरातील सावरकर चौक येथे धरणे देऊन नंतर कोपरगावचे तहसीलदार योगेशजी चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे जे सरकार आता आलेलं आहे तीन पायाचं या सरकारच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा निषेध करतो. आम्ही ज्या ज्या घटना ज्या गोष्टी मागच्या सरकारने किंवा भाजप सरकारने केलेल्या होत्या त्या सगळ्यांना रद्द करायच्या स्थगित करायचा सपाटा या सरकारने लावला आहे. त्यामुळे हे विकास करणारं सरकार नसून हे स्थगिती सरकार म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शरद पवार त्यांचे प्रणेते यांनी म्हटलं होतं की तुमचं आम्ही 7-12 कोरा करू. उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं 7-12 कोरा करू, परंतु ते सगळे त्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार चाललेला आहे. अनेक गोष्टी ते रद्द करत आहे. जलशिवार योजना इतकी चांगली योजना फडणवीस सरकारच्या काळात राबवली होती ती देखील यांनी बंद पाडलेली आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद करतात आहे आणि मन म्हणे त्याप्रकारे नवीन नवीन कुठले प्रकार करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे सामान्य जनतेचा कुठलाही विकास होत नाहीये. राजकारण हे त्या पद्धतीने ठप्प आहे. राजकारण चालूच नाहीये. देश कसा महाराष्ट्र देश कसा प्रगती करेल हा फार मोठा प्रश्न संपूर्ण जनतेसमोर आहे आणि आमच्या विरोधकांसमोर विरोधी पक्षासमोर देखील आहे. म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो. आता हे जे नवीन सरकार हे कसं झालं हे सगळ्या जनतेला माहिती आहे. प्रवस्तिक याचा करता करता म्हणजे शरद पवार साहेब आहे आणि शरद पवार साहेबांनी मागे जी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या कर्जमाफीमध्ये यांनी स्वतःचे कारखाने स्वतःच्या संस्था या मोठमोठ्या कर्जमाफी करून आणि त्या नील केल्या होत्या आणि त्याच धर्त्याचा मध्यंतरी शरद पवारचे आपले पुतणे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हटले शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफी जर नाही केली तर पवारांची अवलाद सांगणार नाही. परंतु आज कुठे गेलं त्यांचं ते वक्तव्य. नुसतं वक्तव्य करतात बोलतात पण होत नाही. आणि दुसरा मुद्दा घोडे बाजारात आहे. ह्या जनतेमधून जो सरपंच निवडला जातो जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जातो हा जनतेचा विजय होता आणि जनतेचा कौल यांना मान्य नाही. कारण यांना यांच्या हातामध्ये पैसा असल्यामुळे पैसा खरेदी करून लोक खरेदी करून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडायचे असतात. याच्याकरताही घोडे बाजार त्यांनी चालवलेला आहे. कुठल्याही प्रकारची कर्जमुक्ती न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला काळं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. सर्वसमावेशक नेतृत्व सर्व समाजातून नेतृत्व घडत असताना जे काही जनतेतून सरपंच पदाची काही जी निवडणूक होती शहरातून नगराध्यक्ष पदाची सर्व सार्वत्रिक जी निवडणूक होती सर्वसमावेशक नेतृत्व घडत असताना या सरकारने या दोन्ही निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वरदान ठरणारी जलयुक्त शिवार योजना ही जलयुक्त शिवार योजना या सरकारने बंद पाडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे रामदासजी खैरे सतीश शेठ कृष्णाणी प्रभाकर वाणी प्राध्यापक सुभाष शिंदे विनायक गायकवाड चेतन खुबाणी योगेश वाणी किरण थोरात सुरेश कांगुणे राजेंद्र खैरे चंद्रकांत कांबळे रमेश नागरे किरण ढोबळे प्रकाश सवई वसंत जाधव कैलास निकम सुभाष दवंगे नामदेव जाधव माणिकराव लोहकणे माधवराव सांगळे बाळासाहेब वाघ बापूसाहेब बारहाते कैलास सिंगर मंगेश सिंगर अविनाश पानगव्हाणे आदी जण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. डी न्यूज शैलेश शिंदे कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा.